मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण NAS 2021 म्हणजेच राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण, हे सर्वेक्षण दर 3 वर्षांनी एकदा होत असते. यावर्षी 12 नोव्हेंबर 2021 रोजी हा सर्वे म्हणजेच ही परीक्षा प्रत्येक राज्यातील निवडक शाळा व निवडक विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. मित्रांनो, NAS मार्फत ही जी परीक्षा घेतली जाते दर तीन वर्षांनी एकदा होत असणारी ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये या परीक्षेचं स्वरूप असते MCQ पद्धतीचं. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि त्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडून ते उत्तर लिहायचं असते. यासाठी OMR सीटसुद्धा पुरविली जाते, त्यामध्ये हे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. आणि अशा या पद्धतीची परीक्षा जी आहे ती राज्यातील निवडक शाळा म्हणजेच सर्व शाळा नाही, काही निवडक शाळा निवडल्या जातात आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा असते. तर त्या परीक्षेमधील काही प्रश्न निवडक प्रश्न नमुन्यासाठी आपण या ठिकाणी घेत आहोत. चला तर मग बघूया गणित या विषयासाठीचे असणारे प्रश्न कोणते त्यामध्ये येतात. पहिला प्रश्न आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 9 4 आहे, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर खालीलपैकी कोणते असेल. पर्याय आहेत, पर्याय 1 4 3, दुसरा पर्याय 3 2, तिसरा पर्याय आहे 81 16 आणि चौथा पर्याय आहे 9 4. तर या चार पर्यायांपैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेले आहे, तर त्यावरून आपल्याला त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर अशा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच काय होईल मग या ठिकाणी 9 4 किंवा 9 4 या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर होईल पर्याय नंबर 3. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 3 होईल एक्क्याऐंशी सोळा हा योग्य पर्याय असेल. तर हा झाला योग्य पर्याय. तर अशा प्रकारे आपल्याला हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. दुसरा नेक्स्ट बघूया. जर एका वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमध्ये केंद्रापाशी 140 अंशाचा कोन होतो, तर त्या त्रिज्यांच्या बाह्य टोकापाशी काढलेल्या स्पर्शिका मधील कोण रिकामी जागा असेल. आता समजा एका वर्तुळाच्या दोन त्रिज्यामध्ये त्या केंद्रापाशी होणारा कोण आहे 140 अंशाचा आहे. 140 अंशाचा कोण झाला केंद्रापाशी दोन त्रिज्यांमध्ये, आणि तर त्या त्रिज्याच्या बाह्य टोकापाशी काढलेल्या त्या ज्या काही त्रिज्या आहेत त्या त्रिज्यांच्या बाह्य टोकापाशी स्पर्शिका काढल्या आणि या स्पर्शिका काढलेल्या स्पर्शिका ज्या आहेत त्यांच्यामधील कोण समोर ज्या ह्या ठिकाणी ज्या आहे स्पर्शिका छेदतील समोर छेदल्यानंतर त्या ठिकाणी होणारा कोण किती अंशाचा असेल असं आपल्याला विचारलेलं आहे.
तर आपल्याला माहिती आहे की केंद्रापाशी 140 अंशाचा कोन झाला आणि ज्या ठिकाणी स्पर्शिका या त्रिज्येला छेदतात त्या ठिकाणी होणारा कोन हा 90 अंशाचा असतो। म्हणजे हे दोन्ही टोक झाले 90-90 अंशाचे, म्हणजे 180 आणि 140 हे असे झाले 320, आणि 360 मधून 320 मायनस केले तर आपल्याला काय मिळते, 40 अंश मिळते। म्हणून बाह्य टोकापाशी काढलेल्या स्पर्शिका मधील कोन हा 40 अंशाचा असायला पाहिजे। म्हणजेच या ठिकाणी जो कोन झाला तयार तो कितीचा असेल, मग 40 अंशाचा असेल। म्हणजेच पर्याय नंबर 1 हे खरं उत्तर आहे, अचूक पर्याय असेल। चला तर मग नेक्स्ट पाहूया। प्रश्न 3, 100 संख्यांचा मध्य 50 आढळून आला, परंतु नंतर असे दिसून आले की संख्येपैकी 150 ही संख्या चुकून 50 घेतली गेली। या संख्येपैकी एक संख्या 150 घेण्याच्या ऐवजी किती घेतली, 50 घेतली। तर त्या संख्यांचा खरा मध्य कोणती संख्या असेल खालील पैकी, बघा 49, 50, 51 की 52 यापैकी आपल्याला योग्य उत्तर कोणतं ते निवडून सांगायचं आहे। प्रश्न परत एकदा नीट ऐका। 100 संख्यांचा मध्य 50 आढळून आला, परंतु नंतर असे दिसून आले की संख्येपैकी 150 ही संख्या चुकून 50 घेतली गेली, तर त्या संख्यांचा खरा मध्य काय असेल। पर्याय आहेत 49, 50, 51 आणि 52। तर यापैकी आपल्याला अचूक पर्याय सांगायचा आहे निवडून। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे मित्रांनो, एका त्रिकोणाचे शिरोबिंदू 4, 5, 1, 3 आणि 6, 7 असे आहेत। त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणजे एक्स आणि वाय अक्षेस, एक्स आणि वाय निर्देशक म्हणू आपण त्याला, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट। पहिला बिंदू आहे 4 आणि 5, म्हणजेच एक्स निर्देशक 4 आहे आणि वाय निर्देशक 5 आहे। दुसरा बिंदू 1 आणि 3, म्हणजेच एक्स निर्देशक 1 आणि वाय निर्देशक 3। आणि तिसरा बिंदू जो आहे तो आहे 6 आणि 7, म्हणजेच एक्स निर्देशक 6 आहे आणि वाय निर्देशक 7 आहेत। तर असं असताना त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल। पहिला पर्याय 9 चौरस एकक, दुसरा 2 चौरस एकक, तिसरा 1 चौरस एकक आणि चौथा 12 चौरस एकक। हे आता आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे। हे तुमच्यासाठी सोडलेले आहेत दोन प्रश्न, तिसरा आणि चौथा। शेवटी उत्तर त्याचं सांगूया आपण। प्रश्न 5 बघूया, बघा कोणता आहे ते। प्रश्न 5 आहे, 14 सेमी त्रिज्या आणि 30 सेमी उंची असलेल्या एका वृत्तचिती वितळून 7 सेमी त्रिज्या असलेली नवीन वृत्तचिती तयार करण्यात आली, तर नवीन वृत्तचितीची उंची किती असेल। प्रश्न काय म्हणतो, 14 सेमी त्रिज्या आणि 30 सेमी उंची असलेली एक वृत्तचित्ती वितळवून 7 सेमी त्रिज्या असलेली नवीन वृत्तचित्ती तयार करण्यात आली, तर नवीन वृत्तचित्तीची उंची किती असेल। 100, 120, 140 की 150 हे पर्याय आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सहावा प्रश्न नंबर 6। प्रश्न क्रमांक 6, जर साइन थीटा बरोबर 1/2 तर कॉस वर्ग थीटा बरोबर किती। पर्याय आहेत 1/4, 2, 1 आणि 4। प्रश्न परत एकदा ऐका, जर साइन थीटा बरोबर 1/2 तर कॉस वर्ग थीटा
बरोबर किती? 1/4, 2, 1 की 4, यापैकी पर्याय निवडायचा आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा ए बी हा व्यास असून पी हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. जर पी ए बी बरोबर 60 अंश, तर पी बी ए कोण पी बी ए बरोबर किती? 30, 45, 60 की 90, हे असे 4 पर्याय आहेत यामध्ये. बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा ए बी हा व्यास आहे, पी हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. जर पी ए बी बरोबर 90, पी ए बी बरोबर 90 अंश, कोण पी ए बी बरोबर किती आहे? 90 अंश आहे. तर पी बी ए बरोबर किती? पी बी ए बरोबर किती? आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी आपल्याला पी ए बी दिलेला आहे 60 अंशाचा, आणि दुसरा कोण कितीचा असतो हे सुद्धा आपल्याला सहज लक्षात येते. कोणता? ए पी बी. ए पी बी कितीचा असायला पाहिजे? 90 अंश असायला पाहिजे. कारण काय? कारण वर्तुळाचा व्यास हा 90 अंशाचा काटकोन तयार करत असतो त्या दिलेल्या बिंदूशी. म्हणून पी बिंदूपाशी होणारा कोन हा 90चाच असला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 60 आणि 90 150 झाले. 150 अधिक 30 म्हणजेच 180, म्हणजेच पी बी ए कोण पी बी ए बरोबर 30 अंश असायलाच पाहिजे. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे झालं उत्तर. त्यानंतर पाहूया नंतरचा प्रश्न. दिलेल्या आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा ए बी आणि ए सी या समान लांबीच्या जीवा आहेत. ए बी आणि ए सी हे काय आहेत? समान लांबीच्या जीवा आहेत. जर कोण ए ओ बी बरोबर 100 अंश, तर ए ओ सी बरोबर किती असेल? आपल्याला माहित आहे की समान जीवा केंद्राशी समान मापाचे कोण तयार करीत असतात. म्हणून ए ओ बी बरोबर 100 अंश असेल, तर ए ओ सी बरोबर सुद्धा 100 अंश असेल. म्हणून पर्याय नंबर 1 ही योग्य उत्तर असेल. त्यानंतर नंतरचा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीमध्ये ए पी बी आणि सी क्यू डी समांतर स्पर्शिका आहेत. ए पी बी आणि सी क्यू डी हे दोन समांतर स्पर्शिका आहेत. समांतर म्हणजे एकमेकीला न छेदणाऱ्या स्पर्शिका आहेत वर्तुळाच्या, एकाच वर्तुळाच्या. जर वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल, तर पी क्यू बरोबर किती? त्रिज्याच्या दुप्पट. कारण पी क्यू हा काय झाला? व्यास झाला. म्हणजेच 10, म्हणजेच 4 नंबरचं उत्तर, पर्याय नंबर 4. नेक्स्ट पाहूया. 8 सेमी बाजू असलेल्या समरूप त्रिकोणाची उंची किती? 8 सेमी बाजू असलेल्या समरूप त्रिकोणाची उंची, 8 सेमी बाजू आहे, तर त्याची उंची किती असेल? बघ आता हे त्रिकोण कसा आहे? समरूप आहे. काय म्हणू आपण त्याला? समभुज म्हणता येईल समरूपच्या ऐवजी. तिन्ही बाजू समान आहेत. तर असं असताना याची उंची काढायची आपल्याला अशी. तर हा राईट अँगल ट्रायंगल धरला मानला आपण, तर ही बाजू 8 झाली, ही 4 झाली. चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट चारचा वर्ग 16. अशा प्रकारे या ठिकाणी मग आपण उंची जर ठरवली, तर 4 वर्गमुळात 3 म्हणजे तिसरा पर्याय हा योग्य पर्याय असेल. पर्याय नंबर 3 हे झालं उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, 11वा.
समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 16 आणि 12 सेमी आहे, तर त्या समभुज चौकोनाची बाजू काढायची आपल्याला, बाजू रिकाम जागा असेल किंवा आहे। समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 12 आहे आणि एकाची 12 एकाची 16, तर समभुज चौकोनाची बाजू किती असेल? हे आपल्याला विचारलेलं आहे। पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर जर करून काढतो म्हणलं आपण, तर हे उत्तर येते 3 म्हणजेच 10 सेंटीमीटर। त्यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये काळजीपूर्वक बघा। आता हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे। दिलेल्या आकृतीमध्ये DE समांतर BC, DE समांतर काय आहे? BC आहे। DE समांतर बाजू BC, ED 25, AE 10, BD बरोबर 1/3 आणि तिचे EC बरोबर X, EC बरोबर किती आहे? X आहे। तर AB बरोबर किती असेल? AB काढायचं आपल्याला। तपा, हे EC आहे X आणि BD आहे 1/3। तर आपण दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप आहेत असं समजूया, आणि ते समजल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की AD छेद AB बरोबर AE छेद EC। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की दोन समरूप त्रिकोणांच्या बाजू ह्या प्रमाणात असतात, म्हणून आपण असं लिहू शकतो या ठिकाणी AD छेद AB बरोबर AE छेद AC। आणि दिलेल्या किमती जर आपण टाकल्या त्या ठिकाणी AD ची किंमत आहे 25 आणि AB ची आहे 25 अधिक 1/3। त्याचप्रमाणे AE ची 10 टाकूया आणि EC ची टाकूया 1/10, आणि याचा तिरपा गुणाकार करून जर आपण सोडवलं तर 15x = 30 येते, म्हणून x = 2। x = 2 ही किंमत आल्याच्या नंतर आपल्याला AB काढायला सांगितलेलं आहे। AB बरोबर काय येईल? मग AB बरोबर 25 अधिक x अधिक 3। 1/3 म्हणजेच 2 अधिक 3 5 आणि 25 म्हणजे 30, म्हणजे योग्य पर्याय कोणता? तिसरा, 30। अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न झाला। त्यानंतरचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, आपण हे NAS ही जी परीक्षा यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे त्यासंबंधीचे प्रश्न पाहत आहोत। MCQ स्वरूपातली परीक्षा असते, काही निवडक शाळाच या ठिकाणी या परीक्षेसाठी निवडल्या जातात आणि त्या निवडक शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचीच ही परीक्षा असते। यामध्ये 90 प्रश्न असतात, 30 प्रश्न बहुतेक 30 प्रश्न असतात आणि त्याचे त्यासंबंधीचे काही निवडक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। त्यापैकी हा शेवटचा प्रश्न बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा बाह्य बिंदू P मधून दोन स्पर्शिका अशा काढल्या आहेत की त्या परस्परांना लंब आहेत। जर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी 6 सेमी असेल तर OP बरोबर किती? आता बघा या ठिकाणी PA आणि PB हे 6 सेमीचे आहेत, एकाच बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी सारखी असते, समान असते, एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते, म्हणून आपण काय केलं या ठिकाणी हे 6 दिलेले आहेत पण, आणि आपल्याला काढायचं आहे OP। OP जर आपण जोडला तर आपल्याला दोन राईट अँगल ट्रायंगल मिळतात, PBO आणि PAB। PBO आणि PAO, त्यापैकी आपण PBO घेतला। या त्रिकोण PBO मध्ये PO चा वर्ग बरोबर काय होईल? मग PB चा वर्ग अधिक BO चा वर्ग, असं जर आपण केलं बाय पायथागोरस थेरम, तर आपल्याला या ठिकाणी OP ची लांबी मिळते आणि ती OP ची लांबी म्हणजेच काय? पर्याय नंबर 2, म्हणजेच 6√2 हे याचं करेक्ट उत्तर असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये उपयोग होईल
आणि योगायोगाने जर आपली शाळा निवडली गेली आणि त्यामध्ये जर आपण आपल्याला ही परीक्षा देण्याचं काम पडलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. तर माझ्या या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.